पुढली बातमी. माझं एन्काउंटर करण्याचं षड्यंत्र रचण्यात आलं होतं आणि मला माझ्या घरी सकाळच्या वेळी आलेल्या एका माणसानं ही माहिती दिली, मात्र मी घाबरलो नाही, डगमगलो नाही. गेल्या काही वर्षांपासून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय, अनेक वर्षांपासून मी हिंदू व्यक्तीसाठी लढतोय, मात्र जाणीवपूर्वक माझा आवाज दाबला जातो आहे असा मला गंभीर आरोप विहिंचे नेते प्रवीण तोगडिया यांनी केलेला आहे. प्रवीण तोगडिया बेपत्ता झाले होते आणि त्यानंतर ते बेशुद्ध अवस्थेत सापडले. काही वेळापूर्वीच ते शुद्धीवर आले आणि त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत अनेक आरोप केलेले आहेत. यात त्यांनी गंभीर आरोप केलेत. मेरी आवाज दबाने का हर संभव प्रयास होता रहा. मैं हिंदू एकता के लिए प्रयास करता रहा. कई वर्षों से जो हिंदुओं की आवाज थी कि राम मंदिर बनाओ, गौ हत्या बंदी का कानून बनाओ, कश्मीरी हिंदुओं को बसाओ और किसानों को लागत से डेढ़ गुना मूल्य स्वास्थ्य शिक्षा दो, यह आवाज हिंदुओं की ओर से मैं उठाता रहा. और कुछ समय से यह आवाज दबाने का प्रयास होता रहा.